शिंदे आणि ठाकरे प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आता सुनावणीला सुरुवात झालेली आहे याच संदर्भात बोलण्यासाठी माझ्याबरोबर शिंदे गटातील आमदार भरत गोगावले आहेत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होती एक महत्त्वपूर्ण सुनावणी होती आहे यावर शिंदे सरकारचं अस्तित्व आहे कशा रीतीने या ठिकाणी पाहत आहे जी काय सुनावणी आता सुरू झालेलीच आहे आम्हाला खात्री आहे की निकाल हा आमच्या बाजूने असणार आहे आणि आम्ही आता त्याची काही काळजी करत नाही आहे जे काय असेल जे होईल त्याला सामोरं जाण्याची आमची तयारी आहे त्याच्यामुळे त्याची एवढी काही कोण चिंता करत नाही आम्ही परंतु आत्ता जे आमचे पूर्वाश्रमी जे लोक आहेत त्यांनी देव पाण्यात बुडून ठेवलेले आहेत की यांचं काहीतरी चुकीचं व्हावं किंवा काय पण आम्हाला आता खात्री पडत चाललेली आहे की आमचं योग्य होईल त्याचं कारण असं आहे आता या मागच्या दोन सुनावणी झाल्यात आत्ता तिसरी आज सुनावणी आहे पुढं अजून काय होईल ते होईल परंतु ज्या वेळेला आम्ही हे सगळं केले ते कुठल्या गोष्टीला घाबरून चालणार नाही आहे पुढे काय परिणाम होतील काय नाही होणार ह्याची कधी दे आम्ही त्याची फिकीर केलेली नाही आणि म्हणून आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्यावरती पूर्ण विश्वास टाकूनच आम्ही सगळे चाललेलो आहोत त्यामुळे त्यांनाही काळजी आहे आपल्या सहकाऱ्यांची आणि त्याप्रमाणे ते त्यांचं काम करतायत आणि वरती त्याप्रमाणे आज निर्णय आमच्या बाजूने होईल असं आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे आपण पाहतोय की सुनावणी सुरू आहे ह्या सुनावणीकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे यामध्ये जे पवार आहेत रोहित पवार ते म्हणतात की आज संविधानाचं काय होईल हे समोर येणार आहे तसेच न्याय देवता आम्हाला न्याय देईल असं या ठिकाणी शिवसेनेच्या गटातील आमदार म्हणत आहेत तर तुम्ही काय म्हणाल त्यावर आता रोहित पवार काय बोलत आहेत अजित पवार काय बोलत आहेत शरद पवार काय बोलत आहेत याकडे जाण्यापेक्षा जे काय का न्यायालयामध्ये कामकाज आता सुरू आहे ते न्यायदेवता काय बोलते ह्याच्याकडे लक्ष ठेवा संविधान आणि हे सगळं आम्हालाही कळतंय कल्पना आहे एकतर तुम्ही सांगताय की दो दोन तृतीयांश बहुमत पाहिजेल आम्ही तर दोन तृतीयांश भाऊमताच्या पुढं गेलेला आहे आम आमचा आकडा सदतीच्या पुढे चाळीस आम्ही गेलेलो आहोत आणि तशी काही काळजी करायचं कारण नाही आहे आत्ता खरं म्हणजे एवढी लोक एका टायमाला एका वेळेला बाहेर पडतात ह्याचा अर्थ त्यांनी आता रेडीचा डाव खेळायला नाही पाहिजे होता परंतु दुसरा काही पर्याय नाही राहिलेले पंधरा लोक आहेत जे त्यांच्यासाठी ते आमचं चाललं आहे तर आपण काही हालचाल केली नाही तर हे राहिलेले पण लोक आणखीन आमच्या गटाला येऊन मिळतील हा त्यातला मतीचा अर्थ आहे आणि करता त्यांचीही भागदौड चालू आहे पळापळ पड़ चालू आहे हे प्रकरण आहे ते आता निवडणूक आयोगात देखील गेलेलं आहे आठ तारखेपर्यंत तुम्हाला मुदत आहे डॉक्युमेंट जमा करण्याचा तर ते कशाप्रकारे तुमच्या शिंदे गटाकडून सुरू आहे जे आम्हाला आदेश येत आहेत त्याप्रमाणे आमची पाळणूक चालू आहे आणि त्याप्रमाणे आज तुम्ही पाहत आहे की रोज आमच्याकडं हजारो लोकं समर्थनार्थ येत आहेत है। तर ते समर्थन घेऊन आम्ही ते कोर्टाला सादर करू की लोकांचं जर समर्थन नसतं तर आम्ही हा विचार केला नसता आम्ही तर केलाच पण आदरणीय खासदार मंडळींनी पण केला ना आणि खासदारांनी पण एक दोन नाही बारा खासदारांनी केला जे अठरा वीस लाखाच्या मतदारसंघातून निवडून येतात त्या खासदारांनी पण एवढा मोठा निर्णय घेतला असंच घेतला उगाच घेतला मग ते आमी ना ना बारा खासदार त्यानंतर आम्ही चाळीस आमदार हे सत्ताधारी पक्षातून आम्ही बाहेर येतोय याचा अर्थ काय नक्कीच काहीतरी अडचणी होतोय म्हणूनच आलो ना आम्ही बाहेर नक्कीच आपण पाहतोय की सुनावणी आज सध्या सुरू आहे मात्र मंत्रिमंडळ विस्तार गेल्या महिनाभरापासून सरकार स्थापन झाल्यापासून झालं नाही याचं कारण काय आणि ते कधी होईल काय प्रत्येक गोष्टीला काही शुभवार्ता लागते त्याप्रमाणे आम्ही हिंदुत्व घेऊन चाललेलो होत ना मग काही गोष्टी त्याचं पालन कोण करणं गरजेचं कर आहे तरी आम्हाला वाटतंय की कदाचित या पाच तारखेपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार व्हाईल तर आपण पाहतोय की या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडते आणि यामध्ये आमचा आम्हाला या ठिकाणी न्याय मिळेल असं विश्वास हा शिंदे गटातील आमदारांना वाटतोय कॅमेरामन बाळापूरकरचा मी अल्पेश करकरे एबीपी माझा मुंबई एबीपी पी मासा उघडा डोळे बघा नीट